त्यातली प्रारंभिक परीक्षेला ज्या व्याख्या आहेत, मात्रा ताल सम ताली खाली विभाग दुगुण आणि आवर्तन, ज्याचा मी बोली भाषेत अर्थ सांगतो। मात्रा म्हणजे वेळ मोजण्याची एकक आहे, संगीतामधला वेळ मोजण्याचं एकक। आता ह्या एककामध्ये त्या तुम्ही पाहिलं तर मात्रा कशा दाखवतात, हातावर टाळी देऊन दाखवतात मात्रा। तर ह्या किती मात्रा आहेत तुम्ही सांगा, या मात्रा नाही। मात्रा म्हणजे एक सारख्या वेळाचे ठोके असायला हवे। एक तर ते पाच वाजले नाहीत, ती चारच टाळ्या वाजल्या, आणि मी टाळ्या वाजवल्या किंवा मी नुसते माशा मारल्या असं म्हणते। तर मात्रा म्हणजे त्याचा वेळ सारखा असायला पाहिजे। जसं इंच काढले आपण चार, तर नुसत्या चार रेषा नाही, चार अनेक एक इंचावर येते। दुसरी गोष्ट, आता या मात्रा आहेत का सांगा, आहेत किती मात्रा आहेत, किती मात्रा झाल्या। या मात्रा चार झाल्या नाहीत, या तीनच मात्रा झाल्या, आणि चौथ्या मात्रेची सुरुवात झाली। म्हणजे आपण आपलं आपण जेव्हा जन्मतो तेव्हा आपलं वय शून्य असतं, आणि आपण 1998 साली कोणी जन्मला तर 1999 साली तो एक वर्षाचा होतो, आधी शून्य वर्षाचा असतो। फक्त शून्य ही वेळ शून्य मांडता येत नाही, शून्य मात्रा असं म्हणता येते। मग आपण त्या पहिल्या मात्रेला एक म्हणतो, पण तिथला वेळ शून्य असतो, ते एक जाता जाता लक्षात घ्या। त्यामुळे 16 मात्रांच्या त्रिताला साडेसोळा मात्रा असू शकतात का, असू शकतात। कारण 16 ते, कारण आपण ज्याला एक पहिली मात्रा म्हणलोय ना, ती खरी शून्यावी मात्रा आहे म्हटलं तर थोडं पुढे। तर साडेसोळावी मात्रा म्हणजे कशी होते, 16.5 आणि मग 17 म्हणजे परत एक। तर आपण इथला आपला झिरो, आपण लांबी मोजताना शून्यापासून एकपासून दोन असं मोजू शकतो, वेळ मोजताना शून्य वेळ असं मोजू शकत नाही, त्याला काहीतरी म्हणायला लागतं, ते एक म्हणतो आपण। हे एक जाता जाता तुम्हाला सांगितलं, मात्रा संगीतातल्या मात्रा म्हणजे, आता एकालाही म्हणा, संगीतातील वेळ मोजण्याच्या साधनास मात्रा म्हणतात, आणि मात्रातलं अंतर सारखं असणं हे अध्यारूतच आहे। पिवळा पितांबर म्हणजे काय माहितीये का, पितांबर म्हणजेच पिवळं वस्त्र, आणि परत पिवळा पितांबर म्हणणं म्हणजे पिवळा पिवळा पितांबर वस्त्र असं म्हणणार आहे। जसं मात्रातला वेळ सारखा असतोय म्हणणं म्हणजे विनोद आहे, मात्रा म्हणजे त्यातला वेळ सारखा असणारे वेळ ठोके कळलं। अशा आता लय म्हणजे काय, तर गतीच्या नियमित पुनरावृत्तीस लय म्हणतात, ही पुस्तकाची व्याख्या आहे। म्हणा आता ही गतीची म्हणजे काय, तर ही गती आहे पंख, तो एक सारखा फिरतोय, मध्येच फिरतोय, थांबतोय, फिरतोय, कधी परत जोरात गेला, फास्ट स्लो झाला, तर ती लय एका लयीत फिरत नाही असं आपण म्हणणार। म्हणजे जी हालचाल होते ती एका लयीत असेल, म्हणजे याचा अर्थ त्याचा वेग कॉन्स्टंट राहणार, म्हणजे गतीच्या नियमित हालचालीस लय असे म्हणतात। लयीचे प्रकार तीन आहेत। आता मला सांगा, ह्या मात्रा आता आपण चार म्हणू सध्या, ज्या चार आहेत, आणि आता फरक काय पडला, लईचा फरक पडला। सुरुवातीच्या मात्रा द्रुत लईतल्या होत्या, मग मध्य लईतल्या होत्या, आणि विलंबित लईतल्या। म्हणजे चार ही संख्या जरी कॉमन असली तरी त्याची क्वांटिटी वेगवेगळी होती। तर जनरली जे सुगम संगीत किंवा लोकसंगीत असतं ते द्रुत लईत असतं, त्यामुळे ते आपल्याला पटकन आवडतं, कारण ते लई फास्ट असते त्याची, आणि ते त्याच्यात शब्द असतात ते आवडतं पण। आणि जसं जसं क्लासिकल म्युझिक होत जातं, अगदी आपलं भारतीय शास्त्रीय संगीत नाही तर वेस्टर्न म्युझिक, ते संथ होत जातं, विलंबितकडे जातं, आणि थोडं ॲबस्ट्रॅक्ट होतं। म्हणजे लोकसंगीत, सुगम संगीत, बॉलिवूड म्युझिकमध्ये शब्द असतात, आपल्याला सगळं ते कळतो अर्थ वगैरे, पण क्लासिकलमध्ये ज्या काही बंदिशी गातात त्या बऱ्याच लोकांना त्याचे अर्थ ते कळतच नाही, पण उच्चारणही कळत नाही, पण त्याच्यात स्वराचा भाव ऐकायचा असतो। तर क्लासिकल म्युझिक तुम्ही खयाल गायन ऐकलंय का, भीमसेन जोशी वगैरे, हे सगळे आत्ताचे पण लोक तुम्हाला माहिती पाहिजे। मुळात संगीतातलं तबल्याचं स्थान हे साथीचं आहे, साथीतनं तबला डेव्हलप झाला, आणि साथीला लागणारे जे तबल्याचे ठेके वगैरे बनवले गेले, तर त्याच्यामध्ये साथीला तुम्हाला तर खयालमध्ये विलंबित एक ताल, विलंबित तीन ताल, तिलवाडा, त्याच्यानंतर झुमऱ्यामध्ये सुद्धा काही खयाल असतात। तर तुम्ही पहिली गोष्ट म्युझिक ऐकायला पाहिजे, तर त्याचा उपयोग तुम्हाला कळेल। आता मात्रा झाल्या, आता तालाची व्याख्या अशी, संगीतामधील वेळ मोजण्याच्या साधनास काय म्हणतात, मात्रा। पण ठराविक संगीतावर ठराविक मात्रांची नियमबद्ध स्वरूपाची रचना म्हणजे ताल, म्हणा
आता मात्रा काय आहेत तुम्हाला कळलंय. आता ठराविक मात्रांची नियमबद्ध स्वरूपाची रचना न ताल कसा होतो याची गरज काय बघा. आपण जर का तुम्हाला आमच्या वेळेला असं होतं की एका झाडाला एक चाक ठेवलंय असं आणि त्या चाक म्हणजे चाकाचा शोधा माणसाच्या आयुष्यात महत्वाचा होता असं एक वाक्य होतं आम्हाला शाळेत असताना. आता लक्षात घ्या की चाकाचा शोध म्हणजे चाक कुठलं आहे रबराचं लाकडाचं ते नाही तर चक्राकार गतीचं तत्व द प्रिन्सिपल ऑफ सायक्लिक मोशन. इथे सायक्लिक मोशन काय घडते कोणते सायक्लिक मोशन मध्ये म्हणजे डोळ्याला दिसतंय बर आता इतकं फास्ट फिरतंय की आपल्याला त्याचं रोटेशन ठरवता येत नाही. तर जर का आपण असं केलं की सायकलचं चाक आपण रेफरन्स सायक्लिक मोशनसाठी घेतलं तर त्याची वर्तुळ आली आहे बाहेर. आता ते चाक फिरवून परत जागेवर आलं कशामुळे ठरवायला सोपं जाईल त्या वर्तुळचा रेफरन्स धरायला लागेल. त्या वर्तुळच्या रेफरन्सपासून ते परत खाली गेलं परत वर आलं की एक रोटेशन झालं ते परत त्या पहिल्या जागी ती वर्तुळ आली की आपण म्हणू एक रोटेशन दिसलं डोळ्याला. कशामुळे त्या वर्तुळच्या रेफरन्समुळे. दुसरं आपण जत्रेतल्या पाळण्यात वर खाली करताना पोटात गोळा येतो त्या विशिष्ट वेळेस येतो किंवा असं फिरताना चक्कर येते त्याच्यामुळे आपल्याला शरीराला काय कळतं मी एक असं असं खालीवर फिरतोय गोलाकार किंवा असा फिरतोय म्हणजे शरीराला पण कळलं. मग मुद्दा असा आहे कानाला चक्राकार गती कशी कळेल आलं लक्षात. तर वेळ आमच्या वेळेला ती एक महाभारताची एक सिरियल होती ती पूर्वीची त्याच्यात हरीश भिमाणींची हे होती की मैं काल हूँ मैं सृष्टी के पहिले मी था बाद में भी हूँ मैं अनादि हूँ अनंत हूँ. आता आपला वेळ आयुष्याचा आपल्या जन्माबरोबर सुरू होतो ते मृत्यूपर्यंत असतो तिथला आपला आयुष्य आहे त्याच्या आधी वेळ होताच ना आपले खापणजोबा खापणजोबा किंवा पुढेही असते. मग तसंच तालचक्र जे सुरू होतं ते कुठनं सुरू होतं तो बिंदू महत्वाचा आहे बरोबर आहे. तर आता मी गणपतीची आरती म्हणतो हे माझं उदाहरण आधीच्या लोकांना माहिती आहे ज्यांना माहीत नाही असं एक दोन कुणी तीन चार जण आहेत त्यांनीच उत्तरं द्यायला. मी गणपतीची आरती म्हणताना किंवा मी आधी आरती म्हणतो तुम्ही टाळी वाजवा ज्याच्याबरोबर आपण नेहमी वाजवतो जे लोकसंगीत असतं ते लोक न शिकता गातात संस्कारांनी अर्थात त्याच्यातही संगीत असतं आणि ते संस्कारांनी शिकलेलंही असतं. संस्कार आणि शिक्षण असे दोन भाग आहेत. आपण आपल्याला लहानपणापासून आपल्या आई वडिलांकडनं आपल्या गुरुजनांकडनं जे न कळत शिकतो ते संस्कार असतात आणि जेव्हा आपण शाळेत जाऊन शिकायला लागतो ते शिक्षण सुरू होतं मग तिथे विचार सुरू होतो आधी कृती असते. तर चांगल्या गोष्टींची कृती न शिकता तुम्ही ते जास्ती महत्त्वाचे संस्कार. संस्कारांमध्ये म्युझिकच्या संदर्भात तुम्ही काय ऐकलंय म्युझिक तुमच्याकडे वातावरण कसं आहे तुमच्याकडे कुणी तबला ढोलकी वादक होते का त्याच्यामुळे पण परिणाम होतो सगळा आपल्या ह्याच्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये. तर आता मी गणपतीच्या आरती म्हणतो जी एक दोन तीन चार तू काही तरी टाळ्या वाजवतो पण जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन का मना पुट्टी डोळ्यात. तर आता त्यांनी अशी वाजवली तू अशी वाजवली जय देव जय देव. तर ही बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे पण त्या आरती कशी आहे खरं तर त्याचा वेग जय देव जय देव जय मंगल ही वेग आहे ना हा त्याचा द्रुत वेग आहे म्हणजे मग हा असं का वाजवतोय तो तसं का वाजवतोय हे पण आपण बघू. पण आता मीच गणपतीची आरती म्हणतो आणि मी त्या मात्रा दाखवतोय ह्या एक्झॅक्टली काय होतंय तेवढा वेळ जातोय ना ती म्हणण्यात त्या मात्रा म्हणजे त्या टाळ्या एक दोन तीन चार पाच एवढ्या लोकांनी मोजा म्हणजे सगळ्यांनीच मोजा पण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे एक दोन तीन स्टार्ट जय देव जय देव परत ऐकाने का एक दोन तीन स्टार जय देव जय देव पाच आहेत का सहा नीट मोजा असं सात आठ दहा बारा जे होतील ते मोजायचे लक्ष ठेवा. एक बाकीच्यांनी मला नंतर उत्तर सांगायचं एक दोन तीन स्टार जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव सोळा अठरा अजून कोणी सांगेल म्हणजे हे सगळे आकडे चुकीचे हाही चुकीचा आहे बराच बरोबर आलाय इथे काय इथे काय मटक्याचे आठे चालले काय मटक्याचे आकडे लावताय का तुम्ही ऐका परत नीट मोजा हे माझं नेहमीच उदाहरण एक दोन तीन स्टार्ट जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव
वाजता सगळ्यांनी नीट पोहोचलं, नाही तर मग अशी आपलं ते भारतीय रेल्वे आपली निर्धारित समय से नेहमी लेटच असते. तसे इतके लेट होते की जे 30 उत्तर हवे ते कोणाचं 16-18 त्यातले त्यात तू 28 जवळ आला 19 हे 30 मात्र होते. मग आता तुम्ही असा विचार करा की दोन गावातलं अंतर 30 किलोमीटर, मग आपलं आपल्या गाडीचं जात 30 किलोमीटरचं असतं का? जात तेवढं असतं, त्याची सरकमफरन्स त्याच्या परिघा एवढे वेळे घेत घेत आपण तिथे पोचतो. हे चक्राकार गतीचंच उदाहरण आहे ना. मग आता हे 30 मात्रा एवढं अंतर कबलजीनी काय करायचं 30 वेळा? बरे गाणं अजून म्हणलं तर 300 होईल, जेवढं म्हणू तेवढा वेळ वाढेल. मग अशा वेळेला काहीतरी सायक्लिक मोशन, चक्राकार गती, एखादं सर्कल मिळतंय काय बघायला. मगाशी जर मी महाभारताचं उदाहरण सांगितलं होतं की काळ अनंत आहे, आता तो वेळ जर आपण नुसतं घड्याळ टक 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 सांगा किती झाले सांगताच येणार नाही, कारण ते एकसारखं वाजतंय आणि अखंड चालू राहील. आता तुम्ही विचार करा, टन टक 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 टन टक 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 टन टक 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 टन काय झालं? कशामुळे कळलं तर तो टन एक वेगळा ऐकू आला, त्याच्यापासून तुम्ही पाहिलं की तो टन परत परत येतोय. मग त्या पहिला टन ते दुसरा टन बघा, टन टक 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 परत टनला 7 न म्हणते तुम्ही एकच मोजलं. तुम्हाला आपोआप कळलं त्या एका टनमुळे की हे 6 नी रिपीट होत, म्हणजे हा टन ही सम आहे, ही ती व्हॉल्ट्यूब आहे जे त्याच्यामुळे कळतं. म्हणजे व्हॉल्ट्यूब काही वेगळी आहे का त्या चाकापेक्षा? नाही, त्यातलाच एक भाग आहे. तसं ही सम समेची मात्रा ही सुद्धा त्यातल्या 6 मात्रातलीच आहे, पण ती जोरात म्हणली जाते. आता बघा, असा टन तुम्हाला गाण्यात प्रत्येक असतो. बघा, जय देव जय देव जय, मग कुठे टन येतोय तुम्ही सांगा? जय टन याचा अर्थ जोर कुठे येतोय? जय देव जय देव जय मंगल मूर्ती येतोय का तिथे? किती टन आले आता हे? आता मुजा टन, जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. 5 आणि 2 टनच्या मधला मात्रा किती होत आहे? तर जय देव जय देव किती होत आहे? जय देव जय देव 6 मग 6 5 मग 30 चं अंतर मोठं बघण्यापेक्षा 6 चं 1 चाक 5 वेळा फिरलं आणि ते गाणं त्याच्यात मग जय देव जय देव म्हणून ती जी टाळी वाजवत ना जय देव जे ती समयला वाजवली. तर काही जण काय करतात, जय देव म्हणजे 1 2 1 2 आता ही ह्या मात्रा दाखवण नाहीये, पण हा त्या गाण्यातल्या वजनाने टाळी वाजवणं आहे, म्हणजे त्याला एका अर्थाने ठेका पण म्हणता येतो. तर कळलं तुम्हाला तालाची कल्पना? की मग आता मला मी गाणं म्हणतो जे कदाचित तुम्हाला माहीत नसेल आणि ह्या 4-5 जणांनी स्वतः उत्तर द्या. हे जुनं गाणं आहे पण मला नवीन गाणी आठवत नाही. सखी मंद झाल्या ता, आता काय करायचं? गाणं ऐकताना तो टण ओळखायचं. टण म्हणजे काय? जोर ओळखायचा. म्हणजे काय? सम ओळखायचं. आणि तुम्हाला माहिती आहे की ते सम ठीक आहे एकदाच येणार नाही, ते पुन्हा पुन्हा येणार आहे. अशा कन्झिक्युटिव्ह सम ओळखल्यात म्हणजे एका मग नाही की त्यातलं अंतर म्हणजे त्यातल्या मात्रा म्हणजे आधी तुम्हाला गाण्याची लय ओळखता आली. सखी मंद झाल्या, लय दाखवा लय दाखवा. सखी मंद झाली लय, त्या अक्षरांची स्वराची शब्द ते म्हटले जातात. आता कळलं का ही लय आहे? नाही कळलं धरतो. सखी मंद झाल्या ही लय. आता त्यातली सम म्हणजे टन ओळखायचं. सखी मंद झाल्या पार का, सखी मंद झा पार का, सखी मंद झा. आता 2 टनमध्ये किती मात्रा वाजतात? सखी मंद झाल्या तार का, सखी मंद 7 ची संख्या म्हणजे कुठला ताल, त्याला लोकांनी नाव दिलं रूपक. आपल्या सिनियर जे कोण तबलावादक असतील तरी तालाची कल्पना कळली. आता बघा, असं कुठलंही गाणं ऐकलं की त्याची पहिल्यांदा काय? लय ओळखा, मग त्याची सम ओळखा, मग 1-2 समा ओळखल्या की त्यातला मात्रा म्हणजे त्या तालाच्या मात्रा असतात, हे कळलं. आता तालाबरोबर तुम्ही एक शब्द ऐकता ठेका. ताल म्हणजेच ठेका का? ऐकलं की तुम्ही गाव ठेका वाजव. तर बेसिकली लक्षात घ्या, हे मोजण्याची जी क्रिया आहे 1 2 3 4 5 6 7 समजा रूपक असेल किंवा दादरा, हे काय आहे बघा? काय आहे? हा ताल आहे, हा मोजला जातोय किंवा दाखवता जातोय तुम्हाला. बघा याच्यात काय कळतंय? हे सम आहे आणि हा हात कशाला असं करतोय? काल म्हणजे काय?
आज उद्या काल परवा तेरवा तर खाल म्हणजे खाली असं कोणतरी म्हणत. तर काल आणि खाली, ताल आणि ठेका हे शब्दांचा संदर्भ एकच आहे पण त्याचा थोडा थोडा हे स्वरूप बदलतं. बघा, ताल म्हणजे जो हातावर दाखवता येतो, जो मोजता येतो. आता एक दोन तीन झाल्यावर निम्मा भाग झाला म्हणून उरलेला निम्मा भाग, आता पिक्चरचा इंटरवल झालाय, आता उरलेला पिक्चर आहे चार पाच सहा. काल काय सांगतो, निम्मा भाग झालेल्या नंतर येतो ती मात्रा म्हणजे काल आहे, लक्षात आलं. आणि खाली भरी हे जे शब्द आहेत हे ठेक्याशी निगडित आहेत. आणि ठेका शब्द असा आहे की जो ठेका आहे तो म्हटला किंवा वाजवला जातो. मी सांगा धा धिन्ना धा धिन्ना धा धिन्ना, हा काय म्हणला मी, ताल दाखवायचा ठेका म्हटला. ताल दाखवला का मी आता, नाही दाखवलं, कळलं का? असं केलं की तो ताल दाखवला. म्हणजे ताल ही संकल्पना आहे, ताल इज अ इक्वेशन, ठेका इज अ एक्सप्रेशन. ताल ही लक्षात आलं की लोकांना याची गरज लक्षात आली. बरं, हे सगळं कशातनं घडलं असेल तर निसर्गाचाच अभ्यास करतात. सूर्याचं उजाडणं मावळलं, ग्रहांचं परिभ्रमण, पाण्याची भरती होती, ऋतू बदलत आहे, हे निसर्गात बघता बघता माणसाच्या काय लक्षात आलं की क्रिया त्यात घडतायत, वेळ सारखा राहतोय, पुन्हा पुन्हा घडतोय, हीच लय आहे, इंटरवल मी पुन्हा पुन्हा येतात. मग त्यांनी त्या टाईम इंटरवलचा अभ्यास केला आणि त्याच्यातनं लक्षात असं आलं की मग त्यांनी सोलर घड्याळ बनवलं, सूर्याची सावली फिरते तसा वेळ मोजायला सुरुवात केली. मग आपण 24 तासाचा दिवस म्हणला, मग असे 7 दिवसांचा आठवडा, असा 4 आठवड्यांचा महिना, 12 महिन्यांचं वर्ष, ही सगळी तालच आहेत, वेळेचे हे तालच आहेत ना. वेळ ते त्या सोयीने आपण निवडतो, म्हणजे आपलं वय सांगताना आपण वर्षात सांगतो, ते काही मिनिटात सांगत नाही, म्हणजे ती क्वांटिटीज मोठी आहे म्हणून ताल हे घेत वर्ष घेतलं. आत्ता एक सणांचा काळ सुरू होईल, किती वेळ झाला, अर्धा तास झाला, अर्धा तास तिथे आपण एक तास झाला असेल तर 1-24 दिवस वगैरे म्हणत सोयीचा युनिट वापरतो. तसं त्या गाणं त्या तालात आहे ते शोधलं की तो सोयीचा मात्रांचा ताल निवडला जातो. आता ताल एकदा म्हणजे त्याची लेंथ ठरल्यावर तबलजी काय करतो, तर तेवढ्या लेंथ दाखवणाऱ्या बीट्सचा एक कॉम्बिनेशन, त्याला रचना बीट म्हणजे तालाची मूळ बंदिश म्हणजे ठेका. ताल व्यक्त करणारी जी रचना आहे तिन तिन्ना धिन्ना धिन्ना, हा कृपकचा ठेका आहे. धा धी दादरा कसा आहे, धा धी ना कधी म्हणू नका, पुस्तकात चुकून लिहिलं असेल तर धा धिन्ना धा तिन्ना, यातनच वजन निर्माण होतो त्या ठेक्याचं. आता तुम्ही बघा, सुरुवात तुम्ही आता हे जे घड्याळ आहे ते 12-3-6-9, आता सायक्लिक मोशन ऑफ साऊंड म्हणजे ताल आहे. मग मग 12 जागी जर 10 असेल आणि 6 भाग आहेत तालाचे म्हणजे दादऱ्याचे, तर 10 धिन्ना हाफ सायकल झाल्यावर जो 10 येईल चौथा, तो बरोबर 6 जागी असेल घड्याळ. तर तिथनं आता चक्र वर चाललंय, आता वर चाललंय, मग वेग कमी करणार का आपण असं म्हणणार का 10 धिन्ना 10 धिन्ना असं केलं तर लयच बिघडेल, तालच चुकेल. मग आपण आवाज कमी करणार होतो, म्हणजे सगळ्यात तुम्हाला सम सम म्हणजे काय, जोरात आहे, मग खालीचा अक्षर कमी जोरात असतो. समेचा किंवा समेपासून जे बोल सुरू होतात टाळीपासून ते भरीचे असतात. आता हिंदी शब्द आहे भरी, भर भरी और खाली, जे बर्तन खाली आहे रिकाम आहे, रिकाम म्हणजे पूर्ण रिकाम असं घेऊ नका. तर खालीचे बोल म्हणजे कमी वजनाने कमी जोर असतो, तर धा धिन्ना, मग कसं म्हणणार धा धिन्ना धा, ही पडंत लक्षात घ्या. आणि नाहीतर तुम्ही असं म्हटलं धा धिन ना धा धिन ना धा धिन, याच्यात कळलंच नाही सम कुठे आहे. ते ठीक आहे, ते सहसाने रिपीट होईल पण तो ठेकावा त्याच्यात आली का मजा, ते मेट्रोनॉमिक झालं नुसतंच. किंवा पूर्वी आता आता मशीन किंवा ते तुमचं काय कुठलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कोणाचाही आवाज काढू शकतात लोक, पण एक काळ रोबोचा आवाज असंच यायचं ना, त्याच्यात भावभावना असे नव्हते. आता तेही यायला लागले, आपले पुढे जाणार होते. एक तर सगळ्या मुलांनी लक्ष ठेवा, ज्या स्त्रिया किंवा मुली सगळ्या पुढे चालल्यात आपल्या, आणि आता आपल्या पुढे माणसांच्या पुढे मशीन जातील की काय, अशी भीती निर्माण होते. त्यामुळे आपली लय आपल्याला आता शोधायला हवी, आपले ताल बी झाले पाहिजेत सगळे. तर तालाच्या बाबतीत असं बघा, असं म्हणतात हा माणूस बेताल वागतो असं म्हणतात की, म्हणजे काय असं ऐकलंय की नाही वाक्य मराठी, बेताल म्हणजे जे रुटीन आहे ते न पाळणार. लोक सकाळी उठतात हा रात्री उठतो, म्हणजे हा दिवसभर झोपतो, रात्री उठून कामाला लागतो, म्हणजे वेगळीच कामं. बेताल वागला, लग्न झाल्यावर सुंदर म्हणतात की हा आता आमचा मुलगा माझा सुनेच्या तालावर नसतो, म्हणजे ताल म्हणजे शिस्त, तिच्याप्रमाणे नसतो, ताल म्हणजे शिस्त असं म्हणतात. निसर्गाची लय बिघडली.
म्हणजे उन्हाळा लांबतोय, पावसाळा कमी होतोय, निसर्गाचं जे चक्र आहे लय म्हणजे बॅलन्स, ते रोजच्या आयुष्यातही त्यात अर्थाने असं म्हणतात. आम्ही चांगलं वागायचा ठीका घेतलाय का असं आता हे मराठी हळूहळू माहीत नसणार आहे तुम्हाला, पण हे असं म्हणतात तुमचे आई वडील आजोबा नक्की अशी वाक्य वापर, तुम्ही कदाचित नाही वापरणार, पण आम्ही चांगलं वागायचा ठेका घेतलाय का म्हणजे असं म्हणतात, म्हणजे आम्हीच फक्त चांगलं, फक्त ठेका म्हणजे पुनरावृत्ती त्याच गोष्ट. तर हे किंवा आयुर्वेदामध्ये औषधाच्या ह्या ह्या काय ते याचे एवढ्या मात्रा उगाळून घ्या असं पण म्हणलं, म्हणजे परत ते युनिटच झालं ना. तर हे सगळं निसर्गात लय आहे, निसर्गात कुठे कुठे लय आहे देवळा परती होती, ग्रहांचं परिभ्रमण, सूर्याचं उजाडणं म्हणून ते एकसारख्या वेगाने होतं ना वेळाने. हा त्याच्यानंतर शरीरात पण आहे ती कुठे आहे ती आपण करतो, पण एक इनहेरंट लय आहे श्वासाची लय, अजून हृदयाची, अजून मेटाबॉलिझम पचन संस्था ते बिघडलं की काय होतं माहिती आहे, श्वास हृदयाची लय बिघडली की हार्ट अटॅक, श्वासाची लय बिघडली की बंद झाली की पूर्ण. तर ही लय शरीरात आहे, मनात पण लय असते. म्हणजे काय आत्ताच त्याचं उदाहरण पाहिलं, इथे कोणीतरी जांभई दिली होती, हा म्हणजे त्याची विचारांची लय कमी झाली, झोप यायला लागली त्याला, काही वेळेला एक्साइटमेंट येते एकदम, मग आपण लय वाढली आणि गणपती ढोल ताशे डीजे लागला की लय वाढते, संगीतामुळे लय मनाची विचारांची लय वाढते, शरीराची वाढते, लोकांची हृदय बंद पडली, ऍक्च्युली वाढून वाढून बंद पडली, ते जोरजोरात आवाज करतात. संगीताचा आता दुरुपयोग सुरू झालाय असं वाटतं काही वेळा, अती झालं ना कुठल्याही गोष्टी की माती होती. आता तुम्ही ढोल ताशेवाले आहात पण ढोलाची संख्या मर्यादित पाहिजे, तर तो नाही तर बरेच लोक पुढच्या पिढीत भैरे होतील, कळणारच नाही तर पण जोरात आहे. संगीत कसं ऐकावं हे सुद्धा एक शिक्षण पाहिजे किंवा संस्कारच लागतो. हल्ली क्लासिकलमध्ये सुद्धा खूप आवाज जोरात वाढवून लोक सादर करतात, ठार 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 ठार, कानाला सुख मिळालं पाहिजे ना, कानाला कानठळ्या नाही बसायला पाहिजे. तर संगीत हे कानाला सुकवणार आहे. संगीत हे कशाचं माध्यम आहे, ध्वनीचं माध्यम, जसं चित्रकला हे कशाचं माध्यम आहे, दृश्य माध्यम. म्हणून तर बऱ्याच वेळेला अंध लोकांना संगीताचा एक वेगळा सेन्स असतो, कारण त्यांच्या एनर्जीज तिथल्या आता डोंगेवानी बंद आहेत, तर त्या एनर्जी तिकडे डायव्हर्ट त्यांना होऊ शकतं, जास्ती त्यांचं ऐकणं संगीतातलं जास्ती स्ट्रॉंग हो असू शकतं त्यांना निसर्गाने. तर आता तुम्हाला लय ताल ठीका, आता ताल म्हणजे झालं तर ताल कशातनं व्यक्त होतो, ठीक्यातनं. म्हणून आपण जी व्याख्या म्हणलो तालाच्या मूळ रचनेस किंवा पहिल्या बंदिशीच ठेका असं म्हणतात. आता ताळी खंड हे जे आहे, आता नुसतं बघा ताल मोठा झाला 16 मात्रांचा, तर सम दाखवलीन काल दाखवला तर याच्यात कळणार नाही ना काही, मग बरं ठीक आहे सगळ्या मात्रा दाखवल्या एवढ्या, पण मध्ये काय करायचं कळत नाही. मग जसं कंपाऊंड पूर्ण करायला असेल तर पहिला बिंदू दुसरा बिंदू तर मध्ये सुद्धा बार लावायला लागतात, तर त्यामुळे ते कंपार्टमेंट्स केले की ते स्वरूप लक्षात येतं. म्हणून त्रितालाचं 16 मात्रांचं चक्र कसं दाखवतो आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 आता आकडे म्हणताना 13 14 15 16 1 2 असं म्हणायला पाहिजे, तर तुम्हाला ते कळलंय असा अर्थ होतो. आकडे सारखे 1 2 3 नाही, कसे म्हणाल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 हा ताल म्हणजे आता आकड्यांचा ठेका म्हणला, तसे आकडे म्हणल्यामुळे नुसतं दाखवलं तर मी ताल दाखवलं. आता मला सांगा ही बट कुठली झाली, ही परत आधीची लोक ताल कुठला आहे सांगा, पुढचा एक आल्यावर तो जास्ती कळेल, एक आवर्तन तरी ऐकायला कळेल. त्याची लय कुठली आहे, लय कुठली आहे, कुठलीच नाही आहे, काही हालचालच नाही आहे, लय कुठली आहे विचार, लय कुठली आहे म्हणजे मध्य लय, विलंबित, तर ही मध्य लय चालू आहे. मग आता माझा प्रश्न असा आहे पट कुठली, तुम्ही सांगा चौक फाजळ पट सांगा, पट असते ना एक पट दुप्पट 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 वाटेल, एकाचं उत्तर फॉलो करू नका, निदान स्वतंत्र काहीतरी करायला, चुका सुद्धा स्वतंत्र करावे, त्याच करण्यात काय मजा आहे. एका तुम्ही पटीचा विचार, पट म्हणजे काय, हा माझ्यापेक्षा दुप्पट हुशार आहे याचा अर्थ काय झाला, मला जे मार्क आहे त्याच्यापेक्षा याला जास्तीत सारखा असं, म्हणजे याच्यात किती लोक इन्वॉल्व्ह झाले. मी म्हटलं या इथे
मी सगळ्यात हुशार आहे तर तुम्हाला काय करायला लागेल, सगळ्यांचे मार्क किती कधी बघायला लागते, म्हणजे त्याला जास्ती जण लागतात एकापेक्षा. मत होण्यासाठी तुलना करण्यासाठी एकच गोष्ट असून चालत नाही, मिनिमम दोन लागतातच. तुम्ही पु ल देशपांडे किती ऐकलं माहित नाही, त्यांच्या ऐकायच्या तर यमीपेक्षा सातपट गोरी असं आमच्या गावाचं मार्ग आहे. ती यमी नावाची एक मुलगी गावातली गोरी आहे, तिच्यापेक्षा सात गोरी म्हणजे सातपट यमी. यमी हे काय झालं, रेफरन्स झाला. तसं पट किंवा तुलना होण्यासाठी दोन माध्यमं लागतात, इथे दुसरं माध्यम नाही. हे कुठलं माध्यम चाललं आहे, ताल. त्याच्याबरोबर मी जर असं म्हटलं धाधेर तर तालाबरोबर मी काय म्हणतोय, ठीका. आणि आता ह्याच्याबरोबर याचं बर तुलना पण कोणाबरोबर कोणाची करायची यालाही असतो. समजा हे तिघ जणातले, हा मुलगा तुझं नाव सांग, सोहम, आणि तू सांग तेजस, आणि तू सांग आता सोहम आदित्यचा सोहम मित्र आहे आणि तेजसचा आदित्य मित्र आहे, हा, आणि मी कोणाचाच मित्र नाहीये. तर मी काय म्हणेन, हे दोघं मुलं नुसतीच चाललेत, हे चाललेत. तुझा मित्र कोण आहे, तू काय म्हणशील, आदित्य बरोबर कोणीतरी एक मुलगा चालला, आणि याचा मित्र काय म्हणेल, सोहम बरोबर कोणीतरी एक, जो फक्त सोहमला ओळखतो तो काय म्हणेल, सोहम बरोबर आदित्याचा मुलगा चाललाय. आदित्यला म्हणजे आदित्य म्हणजे संदर्भ लागतो त्याला. जसं आपण म्हणतो आपलं, आपण चंद्रावर गेलो तर आपलं वजन कमी होतं ना, किती ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी आहे, 26 हा, पण मग ते आपल्या संदर्भात. चंद्रावरचा माणूस म्हणेल माझं वजन वाढतं तिकडे गेल्यावर, इथे नाहीयेत माहित नाही आपल्याला आहेत का नाही, संदर्भ कळला का. म्हणून पट करताना कोणाशी कोणाशी होते ते, दोन गरिबीतली तुलना करण्यात कसं काय अर्थ नसतो, दोघंही बारीक आहेत आणि मी ताकदवाने म्हणण्यात काय अर्थ, मी शक्तिवान आहे, म्हणजे पट ही तुलना असते लक्षात ठेवा. तुलनेचा फायदा आहे का तोटा आहे तुलना करण्यामुळे व्यवहारात, म्हणलं तर फायदा आहे म्हणलं तर तोटा आहे. फायदा असा करून घ्यावा की अरे हा हुशारेनं वाटत म्हणजे याच्याकडनं थोडस शिकेन किंवा मी त्या चांगल्या गुणांचं हे करीन, पण मग ह्याला मा कसं आता मी खाली करीन असं वगैरे सुरू झालं मग मलाच का नाही, मग एक तर मलाच तरी येतो नाही तर नर्वसनेस तरी येतो. म्हणून सायकोलॉजीचं आहेस ना तू, तर ह्या सांगितिक गोष्टींचा सुद्धा असा आपल्याला व्यवहारात की तुलना करावी, ती गुणांची करावी पहिली गोष्ट, आणि गुण आपले वाढायचा प्रयत्न करावा आणि जेवढी आपली कपॅसिटी समजून ते करावं. तर आता पट करूया आपण तालाची. दुसरी गोष्ट, हा ताल दाखवताना ही जी टाळी वाजली ते कंपार्टमेंट मुळे तालाचं स्वरूप व्यक्त झालं की 16 कळताना चार 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 चारने आलं. आता त्याच्यात जो ठेका आहे टाळीपासून सुरू होणारा जो खंड आहे म्हणजे ग्रुप, तो काय आहे ठेक्याचा भाग, हा धिन धिन धा, हा सगळा बोल समूह भरीचा आहे म्हणजे जोर कसं, परत धा धिन धिन धा हाही भरीचा आहे. म्हणजे आता कालापासून जो बोल समूह येणार आहे तो काय आहे खालीचा, म्हणजे कमी जोर कसे, दहा तीन तीन हा, आणि हा अधीन परत भरीच आहे. आता याच्यात सुद्धा एक सूक्ष्म फरक जो पंडित सुरेश तळवळकरांनी सांगितला की धातीत खरं म्हणजे ठेका बघा, दहा अधीन देन दा काळीला जोर देतो, दहा अधीन देन दा काळाला, दहा तीन तीन ता ता, या ताला खरं जोर नाही राहायला पाहिजे ठेका वाजवताना, दहा धिन धिन दा, पण तरी ते स्वरूप आता परंपरेने असं ठरलंय. नाहीतर कसा असायला हवा होता तो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सो, ठेकार काय सांगतोय, दहा तीन तीन ता ता धिन धिन ता. पण आपण असं करू नका, असं केलं तर तुम्हाला म्हणजे ह्याच्यात खरं असला भाग तरी सुद्धा आता परिस्थितीत काय म्हणायचं, फक्त म्हणताना ठेका कसा म्हणायचा तालाबरोबर, धा धिन म्हणा धिन धा, पण दुसरा दहा पहिल्या दहा एवढ्या जोरात नाहीये, तो एम डी आहे पहिला दहा मॅनेजिंग डायरेक्ट, परत हा धिन धिन धा धा धिन धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा. आधी एकपटीत अशी ताळी भरून ठेका म्हणणं हे खूप महत्वाचं आहे. दादरा म्हणा धा धिन धा धा, छान म्हणा ताड बसा, त्याला क्रिया म्हणतात संगीतात, रूपक म्हणा धिन धिन धा धिन धा धा. रूपक सगळ्यांना येतो, रूपकची माहिती सांगा, हे आपला पत्ता सांगतो ना की आपला नंबर तसा आहे, हा पत्ता आहे सगळा, हा पाठच पाहिजे, ताल रूपक मात्रा सात खंड तीन मात्रांचे दोन सम व पहिली मात्रा. बघा तुम्हीच सांगताय सम व काल पहिली, काल कधी असतो, काल म्हणजे काय, मग समेला इंटरवल होतो का,
पिक्चरचा सुरुवात आणि इंटरवल एकाच वेळेला इंटरवल नंतरची सुरुवात म्हणजे कॉन्ट्रडिक्शन आहे, विरोधाभास आहे की नाही आपण बोलतो ते. सम व काल पहिली मात्र नाहीये खरं म्हणजे. जर शास्त्र म्हणून नीट विचार केला तर काल ही तालाची निम्मावर्तन झाल्यावर येणारी मात्र आहे. मग हा तालच सात मात्रांचं मग निम्म्या मात्रा होतील साडेतीन मात्रा होतील. मग ते दाखवणंही अवघड होईल आणि ते दाखवायला गेलं तर परत मग मात्राचा वेळ कमी जास्त होतो. तर मुळामध्ये हा अपवाद आहे की तो ठेकाच असा बनवलाय की समेवरती हरीची नाही खालीची अक्षर आहे. म्हणजे आयडियली खरं उत्तर काय असायला हवं, सम आहे पहिल्या मात्रा जी असतेच, पहिली मात्रा म्हणजे सम आहे पण तिथे खालीचा खंड आहे किंवा खालीची खाली आहे. पण परीक्षेत कदाचित तुम्ही हे समजावून सांगायला जाऊ नका. तुम्हाला कळलंय का आधी मुळात की तिथे काल नाहीये म्हणजे निम्मा भाग होतोय म्हणून असा हात नाही करत होत, तिथनं खालीचा भाग आहे अक्षरांचा म्हणून तुम्ही हात. आणि हा अपवाद आहे की समेला जोर नाहीये इथे परत खाली आहे म्हणजे कमी जोर कसं आहे कसा म्हणायला पाहिजे का इथे जोर आहे कळलं. म्हणजे हा एक भाग जाता आता तुम्हाला कळला की रूपक मध्ये सम काल पाहिजे मात्र असून समेवर खालीच्या अक्षरांचा खंड आहे किंवा अक्षरांचा समूह आहे. पण परीक्षेत तुम्ही सम व काल पाहिजे मात्र आता म्हणायला हरकत नाही. पण हे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला की असा ठेक्याचा विचार केला तर ठेका कसा वाजवायचा तो कळतो. आता एक ताल मात्रा खंड काल असं काय करत आलाय आले का. तर सात वर बाकायदा काल आहे, निम्मा ताल सहा मात्र झाला बारा निम्मा सहा. मग तीन वर काय आता ठेका बघा धेन धेन धागे तिरकीट. हा धागे जोरात म्हणणं अपेक्षित नाहीच आहे कारण दोन वेळा धागे तिरकीट आहे. तर त्याचा अर्थ काय आहे बघा धेन धेन धागे तिरकीट ना परत धागे तिरकीट ना धेन. याचा अर्थ काय झाला तिसऱ्या मात्रेवर काय आहे खालीचा खंड आहे तो ही अक्षर चोरकस वाजवणं अपेक्षित नाहीये. आता हे असं का तर काय होतं की धेन धेन धागे तिरकीट तू ना कत्तीन धागे धेन धेन धागे तिरकीट तू ना कत्तीन धागे तिरकीट धी ना धेन. हा ठेक्यातनं ते चक्र वाटलं पाहिजे ना ध्वनीची चक्राकार गती. ध्वनीची चक्राकार गती दिसण्यासाठी आवाजातला कमी जास्त पडा म्हणजेच हरी हरी आणि खाली ची अक्षर वाजवून तुला कळतंय ना असा कंटाळ येतोय. आता चेहऱ्यावरची जी आपली एक्सप्रेशन असतात ना ती ठेक्यामध्ये पण एक्सप्रेशन असतात. ठेका एक्सप्रेस व्हायचा असतो म्हणून एक्सप्रेशन आणि इक्वेशन याच्यात काही एक्सप्रेशन नाही आहेत, हे फक्त काउंटिंग आहे. तुमचा चेहरा हे तुमचं एक्सप्रेशन आहे. धा धिन ना धा हे एक्सप्रेशन आहे. म्हणजे धा धिन ना धा कंटाळलेला आहे याच्याकडे मिलिटरी चालू आहे. धा धिन ना धा ते सौंदर्य ठेक्याचं सौंदर्य पहिलं समजून घ्या. ठेके चांगले वाजवा ठेके चांगले म्हणा पढंत करा. माझे गुरुजी अजून एक माझे गुरुजी म्हणजे माझे वडील माधवराव करंदीकर ते म्हणायचे डग्गा वाजल्यावर तुझे हल्लं पाहिजे. म्हणजे ते खूप शिकलेले नव्हते पण त्यांना ते मर्म कळलं होतं. म्हणजे दुसरे गुरु म्हणले निकाल जातात की त्यांना मर्म कळलं. तिसरे माझे गुरुजी हे पंडितचे शिकांत बिल्ला विजय किशन महाराजजींचे पण शिष्य होते. तारानाथजींचे शिष्य होते हे तारानाथ राव आहे. अजून माझे गुरुजी म्हणजे पंडित रामदास कोचुल्यांचे खूप आघाडीचे वादक आहेत. ते नेहमी सांगतात की तुम्ही आधी पढंत करा चांगली मग ताळी लय धरून पढंत करा. लय धरून पढंत करणं आणि ताळ धरून पढंत करण्याच्यात काय फरक आहे. तर तुम्ही जर का असं म्हणलात धा धिन्ना धा तिन्ना ही ताल धरून पढंत केली आणि धा धिन्ना धा तिन्ना लय धरून लय म्हणजे नुसतं वेग दाखवला ताल धरला म्हणजे काउंट वेळ आणि मग वाजवा. आणि एकपट दुप्पट तिप्पट चौपट आत्ता सुरुवातीला एकपट दुप्पट तालांची करणं अतिशय आवश्यक आहे. मग तिप्पट चौपट हा रियाज करायचाच. आणि बोलांची सुद्धा तुम्ही आधी पढंत करा का तर आपण आधी बोलायला शिक धातिते धादा तिथे धाकेती नाही धातिते धातिते धादा तिथे धाकेती नाही ही बोलांची पढन म्हणण्यात आली तर वाजेल. त्याच्यानंतर तुमचे दातार म्हणून जे म्हणायचे की रामरक्षा म्हणा असे श्री रामरक्षा स्तोत्र म्हणून प्रसिद्ध दुधे कौशिक र आहे धातरी नागरिक र आहे. पढंत चांगली पाहिजे बोबडी नको. आणि समजा बोबडी असेल काही दोष असेल तरी सुद्धा मनामध्ये ऍक्सेंट जे आहेत ना ते वजन मनामध्ये आधी निर्माण करा म्हणजे ते हातात येतं. अजून एक माझे गुरुजी पंडित विवेक जोशी आणि अजून एक म्हणजे पंडित दत्तात्रय भाऊ ह्या सगळ्यांकडे मी अजूनही शिकतो आणि याच्यात इतक्या गोष्टी आत्ता कळतात की याचा अर्थ परत तेच ते शिकत नाही पण त्याचे अर्थ कळतात खूप पुढे जाऊन. तर आता तुम्ही आपण आत्ता काय काय पाहिलं परीक्षेत प्रारंभिकचं म्हणजे आपण ज्याला प्रारंभिक म्हणतो
किंवा तुम्ही आता समजा मोठे झालात शिकून समजा मोठे कलाकार तर मग बरोबर तुम्ही मोठ्या कथावाजी आर्टिस्टकडे जाणार जाणार आणि मग आमची काय हरकत नसते पण मग सांगतात की आमचं प्राथमिक शिक्षण यांच्याकडे जातं ते प्राथमिक नाही ते मूलभूत आहे लक्षात ठेवा शाळेत एक दोन 1 2 3 4 ABCD गमभन आधीना दातीना हे मूलभूत शिक्षण आहे ते नीट झालं पाहिजे ती शिक्षकाची पण जबाबदारी आहे पण ते महत्त्वाचं शिक्षण आपण घेतोय ते महत्त्वाचं शिक्षण आपल्याला शिक्षक देतोय असं आपल्या मनात ती भावना पाहिजे आणि म्हणजे ती कृतज्ञता म्हणण्यापेक्षा तुमचं कमिटमेंट पाहिजे ही कळलं का तर आता आपण काय काय पाहिलं मात्रा ताल सम ताली खाली विभाग दुगुण म्हणजे दुप्पट आता आणि आवर्तन म्हणजे काय तर आवर्तन म्हणजे एखाद्या तालाच्या मात्रा पहिल्या मात्रेपासून शेवटच्या मात्रा म्हणून परत पहिल्या मात्रेवर तर एक आवर्तन पूर्ण झालं किंवा गणपती शिष्य अथर्वशीर्षाची 21 आवर्तन म्हणजे काय अथपासनं इथेपर्यंत म्हणजे अख्खा आवर्तन अथर्वशीर्षा 21 वेळा म्हणतात त्याला आवर्तन म्हणतात सायकल आता म्हणून संगीतामध्ये काय त्याला ज्याच्या चक्राकार गतीस आवर्तन म्हणतात ते प्रारंभीचं पुस्तक जरा वाचा म्हणून मी इयत्ता वाईज पुस्तक लिहिले त्यावेळेला जेवढं आहे ते कळलं तरी पुष्कळ आहे अर्थात काही बोलली म्हणजे तुम्ही नुसते व्याख्या पाठ करणं वेगळं आणि त्याचा अर्थ कळणं हे मला महत्त्वाचं वाटतं आपण नेहमी काय होतं प्रॅक्टिकल आणि थिअरीमध्ये थिअरीला लोकांना कंटाळ आहे पण शास्त्र काय सांगतं थिअरी प्रॅक्टिकलमध्ये काय आहे म्हणजे ते सांगतं शास्त्र तसा हे करा त्याचा की ताल सगळे हातावर एकपट दुप्पट ठेके चांगले म्हणून आता एक ताल आता ठेका परत येतात आता बघा दागे तू ना दागे तिरकिट दी ना इथे काय आलाय सातवी मात्र आली आता तोंडात काय म्हणायचं मला धिन दिन मी ते जोरात म्हणू का कमी जोरात म्हणू बघा सगळ्यांचं काय म्हणतंय कमी जोरात अजून कुणाची सम सम कुठे आता काल आहे तर ठेक्याची समच आहे ती ठेक्याची सम आहे तालाचं काल चाललंय त्यामुळे तिथे जरी ते अक्षर असा हा सुरुवातीला तिथे आपण सॉफ्टच म्हणत होतो पण दुप्पट कोणाची गेली आपण ठेक्याची कोणाच्या संदर्भाने तालाच्या त्यामुळे इथन तो इथे दुप्पटीत म्हणत असताना धेन धेन जोरातच म्हणायचं आहे धेन धेन धागे तिरकिट तू ना कत्तेन धागे तिरकिट दी धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना कत्तेन धागे तर कधी ना धेन धेन धागे तर तू ना विसरू नका खाली बरी झाली पाहिजे मला समकाल तर ही पढंत आहे ही जेवढी आता मग हेच सगळं वाजवण्यात पण करायचं लहरा लावून नगमा लावून कळलं का आणि स्पीड फास्ट घ्यायचा नाही मॉडरेट ठेवा 60 स्पीड 50 स्पीड दुसरी गोष्ट तिरकिटचा त्रक होतो दुप्पटलाही कारण तिरकिट शॉर्ट होतं STS म्हणजे काय माहिती का स्वरत तिथं शॉर्ट फॉर्म आहे तसं तिरकिटचा शॉर्ट फॉर्म झाला त्रक तर ते धिनधिन धागे त्रक चांगलं वाजलं पाहिजे आता तबल्यातले बोल समूह असतात त्रक कडधे तिथं म्हणजे कडधे त्याला जनरली कडधेला तिथं येतोच कारण दुसरा ऑप्शन नाही त्याला काही करता येत नाही तिथं वाज परत समी धाकडे यायला लागतो तर ते हाताची पण तयारी पाहिजे आणि ते बोल नीट वाजवण्याला काय म्हणतात निकास तो निकास चांगला पाहिजे त्याच्यात काय असतं की पहिलं तबल्याचे बोल सेटिंग हाताचे त्याच्यानंतर तुमची बैठक तुम्ही वाजवताना असं वगैरे नाही नीट बसलाय हात नीट ठेवलाय मग नीट वाजवत आहे मग तबल्यात दग्यात काय वाजतं खुली किंवा बंद अक्षर वाजतात तर तबल्यात तुम्ही पाहिलं तर जास्ती करून खुलाय किंवा बंद शार्प टोन्स असतात म्हणजे काही ट्रेबल आहे दग्यात बास आहे तुमचा आहे ना साऊंड सिस्टीमचा व्यवसाय बास आणि ट्रेबल माहिती आहे का तुला जा मुद्दाम तुला म्युझिकची आवड आहे शिकतोयस तर तू ते शिकायला जा तिथे बाबांच्या बरोबर किंवा बस ते कसं ऑपरेट करतात कुठल्या फ्रिक्वेन्सीजला काय केलं की काय होतं हा साऊंडचा अभ्यासच आहे तो
आता आपल्याला इथे वाजवताना कळलं पाहिजे की खुल्या अक्षर डग्यात काय मीन निघतो घुमारा इकडं आस याचा बॅलन्स दोन्हीचा पर्सेंटेज दोन्हीचा क्लॅरिटी ऑफ साऊंड हे सगळे वादनाचे गुण आहेत. दुसरी गोष्ट हात त्यात चुकीच्या जर मुवमेंट असेल मुवमेंट्स असतील तर हात चुकीचा पडणार ती लय कमी होत चालली त्याला जरा पाणी बिणी द्या नाही तर त्याला चहा बिहा असेल तर थांबायला लागला नाही किंवा कंटाळा असेल तर जायला लागेल. तर तुम्हाला हे बरं वाटतंय का चाललेलं कळतंय का अजून अजून एनर्जी आहे ना आत्ताशी किती अर्धा पाऊण तासच झालाय. तर आता दुगुण करताना किंवा दुप्पट करताना दुगुण हिंदी शब्द आहे दुप्पट मराठी शब्द बराबरी हा हिंदी शब्द आहे म्हणजेच एकपट. तर एकपट म्हणजे काय एका बरोबर एक तालाच्या एका मात्रेवर एक अक्षर म्हटलं किंवा वाजवलं किती एकपट एका मात्रेत दोन मात्रातील अक्षर म्हटली की बरोबर आहे. आता मला सांगा परत एक दोन तीन चार पाच ही काय पट धा धिन सॉरी धा धिन ना धा तीन ना कुठली पट आहे हा कुठं नाही झालं ना लाजत आहे की काय तुम्हाला सांगा ना चुकलं ना चुकू दे की काय मी परीक्षा वगैरे नाही एकपट आहे का तर तालाच्या एका मात्रेवर ठेक्याचं एक अक्षर आहे बरोबर आहे. आता बघा परत हीच होती ना धा धिन ना धा तीन ना ही काय एकपट आहे. आता परत तुम्ही सांगा धा धिन ना धा तीन ना धा धिन ना धा तीन ना बघा मग कशी काय म्हणलो धा धिन ना धा तीन ना तुम्ही म्हणलं ते एकपट आहे आणि आता मी म्हणतोय धा धिन ना धा तीन ना धा धिन आता तुझं काहीतरी वेगळं मत आहे का तर ती मी ठीक मगाच्या पेक्षा दुप्पट वेगळा ठेका म्हणला पण ताल सुद्धा दुप्पट वेगळा केला मग ते बरोबरच झाले ना परत म्हणजे मूळ लईचा आधार घेऊन एका मात्रेत दोन मात्रातील अक्षर मी जर असं म्हणलो धा दिन ना धा तीन ना धा दिन ना धा तीन ना धा दिन आताही दुप्पट होईल पण मी जर धा दिन ना धा मी याला सांगितलं की याच्या बरोबर तू याच्या दुप्पट वेगात पळायला लाग असं म्हणलं आणि हाच पळायला लागला तर ह्याला त्याला मग काय होईल हाही पळायला लागला कळलं का म्हणजे मूळ लय स्थिर पाहिजे मूळ लईच्या संदर्भाने तुम्ही पटी करताय म्हणून मूळ लईचा आधार घेऊन एका मात्रेत दोन मात्रातील अक्षर म्हणणे किंवा थोडे दुप्पट असे तिप्पट चौपट वगैरे तर ह्याचा मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी अर्थ कळलाय हे आपण प्रारंभिक ज्या वेळेला व्याख्या पाठ करतो त्याचा अर्थ कळायला वेळच लागतो आणि त्या कळणं आणि परत वळणं लय म्हणजे गतीची नियमित पुनरावृत्ती मग ती नियमित होते का तुमची लय वाढते ना मग त्याच्यासाठी अभ्यासच पाहिजे कळलं का. आणि काही वेळेला कळवळकर म्हणजे म्हणतात तुमच्या लईत तुमचे स्वभाव दिसतो त्याची लय पळते याचा अर्थ तो धांदरट आहे त्याची स्लो होते याचा अर्थ तो जरा ढिल्ला आहे लय स्थिर पाहिजे आणि लय स्थिर याचा अर्थ मला असंही वाटतं की जीवनात आपल्या जी काही संकट आली किंवा आपल्याला यश मिळालं की झालं असं लगेच म्हणजे तुमची लय तुम्हाला तुम्ही ठीक आहे मला आता यशही आलं आता मला अपयशही आलं माझी लय स्थिर असेल तर मला दोन्ही मी चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे सायकोलॉजी म्हणजे लईचं खूप महत्व आहे ऍक्च्युली आयुष्यात असं पण पॉईंट म्हणून नको हे ऍक्च्युली आपल्याला आधी अंगीकारलं पाहिजे मलाही ते अंगीकारता आलं असं नाही मला दिसतं संगीत शिकता शिकता लईचा अर्थ हा दिसायला लागला तालाचा अर्थ माझ्या शिस्ती शिकती मी माझा जो रियाजाचा वेळ आहे माझा व्यायामाचा वेळ आहे अभ्यासाचा वेळ आहे हा ताल आहे आपला हा आपण पाळतोय का तो पुन्हा पुन्हा करणं म्हणजे ठेका तो वाजवतोय का म्हणजे ते कृती करणं आहे ठेका म्हणजे कशी करेल तर आता एव्हरी ताल इज अ ठेका चुकी तरी एव्हरी ताल इज अ ठेका म्हणजे काय अरे आणि दुसरं काय लिहिलं त्याच्या पुढे एव्हरी ठेका इज नॉट अ ताल हे अतिशय चुकीचं वाक्य आहे एव्हरी ताल इज अ ठेकाला अर्थच नाहीये म्हणण्याला ताल काय नाही इंग्रजीचा क्लास नाही चाललेला आपला मला असं म्हणायचं आहे की ताल हा ठेक्यातनं व्यक्त होतो म्हणल्यानंतर आत्मा आणि शरीरासारखं येते एवढी आत्मा ॲज अ शरीर आणि एवढी शरीराचा नॉट आत्मा आता ही सुद्धा हायपोथेसिस आहे म्हणजे मी तुला उदाहरण कळव म्हणून सांगतो तर असा हा मी आता एक सांगतो की प्रत्येक ताल काल प्रत्येक कालावर खाली असते अक्षरांची पण प्रत्येक खालीच्या जागी काल असतो असं नाही तुला जे वाक्य लिहायचं तर हे वाक्य तसं आहे जसं एव्हरी रेक्टॅंगल इज अ स्क्वेअर एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टॅंगल बट नॉट एव्हरी रेक्टॅंगल इज नॉट अ स्क्वेअर हे तिथे लागू पडेल ताल आणि ठेक्याला नाही तर काही वेळेला आपण घाई करतो आपल्याला
कला शब्द आपल्याला आधी अर्थ कळू दे, मग आपण लोकांना सांगावं. मला आता आता कळायला लागले, त्याच्यात सुद्धा चुका होतात, त्या सुद्धा मला कळल्या तर मला हव्याच आहेत. पण मला बरेच वेळा तुमच्या चुकांवरनं पण शिकायला मिळतं शिक्षकाला, आणि माझ्या चुक आणि आपल्या चुकांवरनं शिकलंच पाहिजे. आपण त्याच चुका रिपीट करायच्या नसतात. आता बघा, काल आणि ठेका कळलाय तुम्हाला, तर आता आपण दुसऱ्या इयत्तेत जेव्हा जातो तबल्याच्या, तेव्हा ज्या व्याख्या येतात, खरं म्हणजे जी पहिल्या इयत्तेत असायला हवी संगीताची व्याख्या, पण आता ती व्याख्या शिकून काहीच होत नाही. संगीताची व्याख्या गीतांच्या वाद्यांचे नृत्यांचे त्रयम संगीत मुच्यते, ही भरत मुनी नावाचे जे मुनी होते आपले त्यांची आहे. हा आपण आता एक वेगळा एपिसोड सुरू करूया तुम्हाला.